आता प्रैक्टिस सेट 1.1 मधलं पहिले एग्जांपल आहे. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9. एका ट्रायंगलचा बेस 9 आहे. हाइट इज 5. हाइट 5 आहे. बेस ऑफ अनदर ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल आहे ज्याचा बेस आहे 10 आणि हाइट आहे 6. फाइंड द रेशियो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. मग या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशियो आपल्याला काढायचा. मग आपण ट्रायंगलचे नावं दिले आहेत का? नावं दिलेली नाहीये. त्यामुळे बेस कोणता, हाईट कोणता आपला आकृती पण नाहीये. आपण फक्त नावं मानू काहीतरी. मग आपण असं म्हणू, लेट बेस हाईट अँड एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल बी. पहिल्या ट्रायंगलचं काय म्हणू आपण? बेसला बी वन म्हणू, हाईटला एच वन म्हणू आणि एरियाला ए वन म्हणू, कॅपिटली रिस्पेक्टिवली. आता पहा बरं, मग काय होईल दुसऱ्याच? दुसरं तुमच्या लक्षात आलं का काय घ्यावं लागणार आहे ते? हा पहिला ट्रायंगल झाला. दुसऱ्याचं काय म्हणता येईल? अँड बेस हाईट अँड एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल. बी काय म्हणू आपण? बी टू एच टू अँड ए टू रिस्पेक्टिव्हली. मग हेन्स काय होईल? आपल्याला पाहिजे ए वन अपॉन ए टू, बरोबर आहे. मग ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू काय होणार आहे? पाहिजे आधीच व्हिडिओ मध्ये आपण पाहिलंय, बेस इंटू हाईट आहे ना, बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू. हा रेशो असणार आहे ना, एरियाचा रेशो म्हणजे बेस आणि हाईटच्या गुणाकाराचा रेशो असणार आहे. मग बी वन इंटू एच वन, बी वन किती आहे? 9 आहे आणि एच वन किती आहे? 5 आहे. पहिल्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट म्हणजे 9 इंटू 5 अपॉन दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट किती आहे? 10 अँड 6. 10 इंटू 6 किती येईल उत्तर? पहा, 5 एके 5, 5 दोन 10, 3 दोन 6 आणि 3 त्रिक 9 असा भाग जाईल. वर गुणाकार 3 एके 3 आला आणि खाली बे दोन 4 आला, म्हणजे आता रेशो ऑफ टू ट्रायंगल्स काय आला? 3/4 आलेला आहे. बघा, म्हणजे आपण असं लिहिणार आहे आता की सो द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू, रेशो कसा लिहितात? 3:4. 3/4 आले म्हणजे 3:4 आलं. पहा, आता दुसरं एक्झाम्पल आहे. दुसरं एक्झाम्पल काय म्हटलं? इन फिगर खाली एक आकृती आहे. पहा, याच्यामध्ये काय म्हटलंय? बी सी इज परपेंडिक्युलर टू ए बी. बी सी ही बी सी बाजू, पहा ही बी सी बाजू या ए बी बाजूला परपेंडिक्युलर, तर परपेंडिक्युलर चिन्ह पण दाखवलंय. पहा, याच्यानंतर एडी इज परपेंडिक्युलर टू ए बी. ही एडी साईड पहा, ही एडी सुद्धा काय आहे? ए बी ला परपेंडिक्युलर आहे. पहा, परपेंडिक्युलर आहे. पुढं बी सी इज इक्वल टू 4. ह्या बी सी चं माप दिलं आहे, पहा 4 दिलेले. याच्यानंतर एडी इज इक्वल टू 8. या एडी साईडचं माप 8 दिलेलं आहे. आणि आपल्याला विचारलंय, देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी. मला पहा बरं, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी हा एक ट्रायंगल, ए बी सी हा ट्रायंगल आणि दुसरा एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी, ए डी बी हा दुसरा ट्रायंगल झाला. या दोन ट्रायंगलचा आपल्याला एरियाचा रेशो काढायचा आहे. ठीक आहे, मग आता पहिले एक्झाम्पल मी सोडवतो, सुरुवात करतो. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी. काय येऊ शकतो? आपला हा रेशो काढायचा आहे ना.
मत हा रेशो काढण्यासाठी आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे काय असतो तो एरियाचा रेशो हा बेस आणि हाईटच्या गुणाकाराचा रेशो एवढा असतो मग बेस कोणता आहे पहिल्यांदा एबीसी ट्रायंगल घेऊ इथं परपेंडिक्युलर दिले म्हणजे हा बेस आहे एबी आणि हाईट आहे बीसी बरोबर आहे दुसरा ट्रायंगल घ्या हा ट्रायंगल एडीबी याच्यामध्ये हा बेस आहे ही हाईट आहे इथं पण बेस एबी आहे आणि हाईट एडी आहे दोन ट्रायंगल मध्ये तुम्हाला एक लक्षात येते काय लक्षात येते पाहिलं का तुम्ही बेस दोन्ही पण समान आहे हा पहिला ट्रायंगल जर घेतला तर हा बेस आणि ही हाईट दुसरा ट्रायंगल जर घेतला तर हा बेस आणि ही हाईट असं आपण म्हणू शकतो ना म्हणजे दोन्हीकडे बेस आपण कॉमन घेऊ शकतो एबी हा कॉमन बेस आहे आणि जर बेसची लांबी समान असेल बेस जर समान असेल कॉन्स्टंट असेल तर दोन ट्रायंगलचा एरिया हा कशाचा एरिया एवढा असतो त्यांच्या हाईटच्या गुणोत्तर एवढा हाईटच्या रेशो एवढा रेशो असतो ना एरियाचा रेशो म्हणजे आपोआपच आपण काय म्हणणार आहे तर ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल एडीबी ह्या दोन ट्रायंगलचे बेस कसा आहे समान आहे बरोबर आहे म्हणून आपण असं लिहू ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल एडीबी हॅव सेम बेस आणि जर सेम बेस असेल तर एरियाचा रेशो हा हाईटच्या रेशो एवढा असणार आहे म्हणजे एच वन आपण एच टू असणार आहे एच वन म्हणजे ही साईड कोणती आहे बीसी नाव दिले ना आपण डायरेक्टली बीसी लिहू शकतो आणि एच टू म्हणजे ही दिलेली साईड किती दिलेली आहे नाव दिलेलं आहे एडी दिलेलं नाव आहे बीसी अपॉन एडी असणार आहे म्हणजे बीसी अपॉन एडी म्हणजे काय रेशो येणार आहे आपला फोर अपॉन एट येणार आहे फोर अपॉन एट म्हणजे चार एक चार चार दोन आठ रेशो आला वन अपॉन टू आणि आपलं हेच गुणोत्तर विचारले ना एबीसी अपॉन एडीबी एबीसी अपॉन एडीबी इज इक्वल टू वन अपॉन टू आलेले बघ उत्तर